आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये लोकमत आयकॉन अवॉर्डचं वितरण करण्यात आलं. आज त्याच्या मीराभाईंदरमधील राजकीय त्याचबरोबर समाजकार्यामध्ये आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळणार आहे. गीता जैन यांना देखील मिळाला अवॉर्ड. आपण त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया. काय सांगाल, आता जबाबदारी कुठेतरी वाढलेली आहे. राजकारणासोबतच समाजकारणामध्ये देखील आपण मीराभाईंदरकरांना आपण अनेक वेळेस पाहायला मिळतात. धन्यवाद. सर्वप्रथम मी लोकमतची पूर्ण टीमचे धन्यवाद व्यक्त करते की मला या अवॉर्डसाठी त्यांनी नॉमिनेट केलं आणि अवॉर्ड दिलं. हा अवॉर्ड एक प्रोत्साहन आहे मला आणि माझं कामाची जाणीव करून देणारा हा अवॉर्ड. म्हणजे एकाला जेव्हा आपण फिट जेव्हा थाबडतो तेव्हा जास्त काम करायची जे हौस येते ते या अवॉर्डने माझ्यासाठी केलेले आहे. मी सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद करते की मला यासाठी त्यांनी योग्य समजलं. आणि आत्ता जसं सांगितलं की जबाबदारी जास्त आली आहे का हा आयकॉन जेव्हा मला भेटलं आहे तर याच्या सातत्याने म्हणजे एक आपल्याला आता आणखी जबाबदारी मिळाली आहे, आणखी चांगलं काम करायचं प्रोत्साहन मिळालं. एकंदरीत आता कुठे लोकमत समूहाने तुम्हाला अवॉर्ड दिलेला आहे, ताकद तुमची वाढलेली आहे, आता कशा प्रकारे? हा अवॉर्ड मिळाला म्हणून जास्त काम करायचं तसं नाही. मला माझ्या शहरांसाठी काम करायचंच आहे, माझ्या शहरवासीसाठी काम करायचं आहे, माझ्या शहराचा विकास करायचा आहे म्हणून काम करायचं आहे आणि त्या विषयाने प्रयत्न करत आहे. एकंदरीतच यांचं कुठेतरी म्हणणं आहे की निश्चितच वेळोवेळी राजकारणी असेल ते आपल्या समाजकारणामधून ओळखले जातात, तसं त्यांचं देखील आहे. समाजकारणामधून त्यांना मोठ्या प्रमाणात मीराभाईंदरकरांना ओळखलं जातं आणि आजच नुकताच मिळालेले अवॉर्डमुळे त्यांच्या कुठेतरी आता राजकारणामध्ये त्याच्याबरोबर समाजकारणामध्ये याची भर पडलेली पाहायला मिळणार आहे. गुरुजन निरीश प्रणाम सावंतसोबत भाविक पाटील, मीराभाईंदर.